मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिमेचे 160 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याकरिता 50,000 कोटी निधी खर्च करण्याचा नुकताच निर्णय घेतला असून 3 वर्षात हे पाणी गोदावरी खोऱ्यात येईल. निळवंडे धरणाचे कालवेही लवकरच पूर्ण होतील. वर्षाच्या आत निळवंडे लाभक्षेत्रातही पाणी येईल असा विश्वास राज्याचे गृहनिर्माण मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून महसूल कृषी विभाग अहमदनगर जिल्हा परिषद आणि जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं राहाता तालुक्यातील लाभार्थ्यांना विविध योजनांचं साहित्य आणि धनादेश वितरण कार्यक्रमाप्रसंगी राहाता येथे ते बोलत होते. याप्रसंगी गणेशचे चेअरमन मुकुंद सदाफळ, प्रताप जगताप, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष साहेबराव निधाने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, पंचायत समितीच्या सभापती हिराबाई कातोरे, उपसभापती बाबासाहेब म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य कविता लहारे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवार, महिला आघाडीच्या सुमन वाबळे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार माणिक आहेर, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे आदी मान्यवरांसह पदाधिकारी अधिकारी आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते. नामदार विखे पुढे म्हणाले की मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादानं मी या पदावर आहे. तुमचे आशीर्वाद माझ्यासाठी अनमोल आहेत. दुष्काळाच्या दारिद्र्यातून बाहेर काढण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारनं चालवलंय. प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत जावा यासाठी राहाता तालुक्यातील विशेष काळजी आणि दक्षता घेतली जात आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सुमारे 10,880 लोकांना प्रतिमहिन्याला 67 लाख रुपये दिले जातात. अजून 800 प्रस्ताव मंजुरीच्या अधीन असून लवकरच त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल. तालुक्यात 5,000 लोकांना घरकुलांची उपलब्धता करून दिली असून उर्वरित लाभार्थी अथवा तालुक्यातील एकही कुटुंब घरकुलापासून वंचित राहणार नाही असा माझा संकल्प असल्याचं विखेंनी सांगितलं. आपल्या गावात शासकीय विविध योजनांचा मिळालेला लाभ आणि त्याची लाभार्थी संख्या याची माहिती प्रत्येक ग्रामपंचायतीनं लोकमाहितीस्थळ उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं काम या सरकारनं हाती घेतलं असून कित्येक दिवसांपासून पश्चिम वाहिन्यांचं घाटमाथ्यावरील पाणी पूर्वेस वळवण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी लढा उभारला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेतला असून शेतीला आणि पिण्याला वेळीच आणि भरपूर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं. भविष्यात कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावं असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. काल 26 गावातील जे आपल्या मतदारसंघातील संगमनेर तालुक्याचे गाव आहे त्या गावातल्या लाभार्थ्यांच्या वाटपाचा कार्यक्रम काल पुरवलेला झाला. आणि आज आपण आपल्या चालू राहता तालुक्याच्या लाभार्थ्यांच्याकडे हा कार्यक्रम करतो. कारण म्हणजे आज पहिला कार्यक्रम आहे की राज्याचा मंत्री म्हणून मी आपल्या समोर आहे. आणि म्हणून या संधी मला या ठिकाणी मंत्री म्हणून काम करण्याची दिली. मी आपल्या तमाम तालुक्याच्या वतीने देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि महाराष्ट्राचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील या सर्व नेत्यांना आपल्या तालुक्याच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन देतो, धन्यवाद देतो की त्यांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केला आणि मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी दिली. हे सगळं करत असताना एकच भूमिका आमच्या सर्वांच्या मनामध्ये राहिलेली आहे. त्यातून जनतेचं कल्याण व्हावं, जनतेच्या प्रती जेवढ्या आपल्याला एवढं राबवता येईल ते राबवण्या आपण राबवूयात. आपण महाराष्ट्रामध्ये आपला पहिला धोरण होता की शासन आपल्या दारी योजना आपण काही निवडणुकी करता राबवत नाही. प्रत्येक वर्षी गावापर्यंत जाऊन लाभार्थ्यांची निवड करून आपण आज थेट शेवटच्या माणसापर्यंत वेगवेगळ्या योजनेतून लाभ देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. यासाठी तुम्हाला पुढे हेपटे मारावं लागेल, पुढे खेटे घालावं लागेल, पुढे आमच्या लोकांना मानसिक त्रास होणार नाही या बाबतीमध्ये आपण मी खबरदारी घेतली. म्हणजे काही ठिकाणी काही गैरसोय झाले असते नाकारत, परंतु थेट लोकांच्या मध्ये योजनेचा फायदा आपल्याला देण्याचं काम गेले सातत्यानं आपण करत आलोय. आणि म्हणून मला आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्या ज्या योजना संजय गांधी निराधार योजना
रमाबाई शबरी इंदिरा आवास प्रधानमंत्री आवास योजना से प्रधानमंत्री पीएमजीएसवाई योजना से दुष्कर्म भागते अनुदान शिक्षा अनुदान देने से प्रश्न आते सीधा पत्र के वाटा पास कृषि विभागा मार्फत राबवलेल्या शेतकऱ्यांच्या योजना असतील मला महाराष्ट्र समजायला नाही पण नगर जिल्ह्यामध्ये आपला तालुका एक नंबरला लागलेला आहे तुम्हाला एक अनुमान मिळतं तालुक्यामध्ये जाऊ नये तुम्ही गावलो नाही सीधा पत्र सुधारायला येऊ नये माननीय प्रधानमंत्री उजाला योजना आणि उजाला योजनेच्या अंतर्गत आज बरोबर आपल्या मतदार संघामध्ये माझी माहिती 3000 लाभार्थी आपल्या या उजाला योजनेच्या अंतर्गत आपल्या महिलांना त्या ठिकाणी लाभ देतो आता मौजीला सांगायचं काय म्हणत काय ठेवायचं कुठच्यासाठी आम्ही आम्ही सर्व समर्पित आहोत तुमच्याकडेच काम करतो आपल्या या भेटी बसलेल्या आहेत पंचायत सदस्य आहे जिल्हा पंचायत सदस्य आहे सभापती आहे नगराध्यक्ष आहे महिला संघ आहे आणि जे काम तुमच्या काळामध्ये आपण करा माझ्या विरुद्ध जबाबदारी होती मंत्री म्हणून कुठून चालले विरोधी पक्ष नेता म्हणून चालले आता पुढे राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मला आपलं सांगितलं पाहिजे की ज्या अशा आकांक्षा मी म्हटल्याप्रमाणे ज्या अपेक्षा आपल्याला काही सांगतात ना खरं पण समोरची माणसं कोणी मला म्हणतात प्रत्येक मतावर दोघे प्रत्येक मतावर दोघे मी म्हटलं ते लोक समोर ठेवले पाहिजे सगळीकडे गेले तिकडे पण तिकडे आलो पण मला जरूर अभिनंदन केलं पाहिजे आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक नागरिकांना प्रत्येक भगिनीचं प्रत्येक आपल्या महत्वाचं समाजाच्या प्रत्येक घटकाचं अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही कोणत्या प्रवळपणाला बळी पडणार गंभीरपणे आपण उभे राहा उद्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये इतिहास घडेल अशा प्रकारचं काम तुम्ही केलं पाहिजे अशा प्रकारची विनंती उद्याच्या निमित्ताला आपण करा आणि ते करा अशी विनंती करतो पुन्हा एकदा या कार्यक्रमाप्रसंगी उज्ज्वला गॅस शेगडी तसेच अपघात विमा धनादेश अपंगांना साहित्य कृषीविषयक साहित्यांचं वितरण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं विविध संस्थांतर्फे नामदार विखे पाटील यांचा यावेळी सत्कार केला गेला कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी केलं आभार प्रदर्शन उपसभापती बाबासाहेब म्हस्के तर सूत्रसंचालन प्राध्यापक दिनेश भाने यांनी केलं न्यूज रिपोर्टर किरण वाबळे एसएन मीडिया राहता